ठाण्यामधल्या टेंभी नाक्याच्या नवरात्र उत्सव मंडळाच्या देखाव्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. यावर्षी मंडळाच्या वतीनं राम मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे. ठाण्यामधील टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला होता आणि तीच परंपरा आज तागायत सुरू आहे. टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला भाविक दरवर्षी ठाण्यामध्ये येत असतात. टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1981 साली सुरू केला. यावर्षी 108 फुटी राम मंदिर उभारले जात आहे आणि राम मंदिराची अयोध्येतील प्रतिकृती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने लाखो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात.